ममुराबाद तालुका जळगाव इथं 13 वर्षीय बालकाचा आंघोळ करताना विद्युत हीटरचा शॉक लागल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरात चुलत बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू असतानाच प्रणव मुकुंद पाटील वय 13 याचा आंघोळी दरम्यान घरातच मृत्यू झाल्यानं लग्नाच्या आनंदावर विरजण पडलेलं असून ग्रामस्थ सुन्न झालेत. ममुराबाद तालुका जळगाव इथं मुकुंदा दामू पाटील यांच्या पत्नी व 3 मुलांसह वास्तव्यास आहेत. मुकुंद पाटील यांचा मोठा भाऊ दिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचं लग्न असल्यानं घरात लग्नाची तयारी सुरू होती. आज रविवारी 17 तारखेला मुकुंदा पाटील यांची पत्नी दीपाली असे दोघे जण लग्न घरी भावाकडे गेले होते. आई वडील सकाळीच घरातून भावाकडे निघून गेल्याने मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. ताईच्या लग्नासाठी जायचं असल्यानं प्रणव आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. तिथंच आंघोळ करताना त्याला बादलीतील हीटरचा जबरदस्त विद्युत झटका लागून जागीच मृत्यू झाला.